तिकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टात धक्का बसलाय. चिन्ह आणि नाव कोणाचं यावर निवडणूक आयोगासमोर 19 तारखेला सुनावणी होणार आहे. त्याआधी सत्ता संघर्षावरती तातडीनं सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची विनंती सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे आता कोर्टात पूर्वनियोजित वेळी म्हणजे 22 तारखेला सुनावणी होईल. तेव्हा शिवसेनेचं पक्ष चिन्ह आणि नाव याबाबत योग्य ती कागदपत्र सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले आहे. त्याची सुनावणी 19 तारखेला होणार आहे. त्याआधी सुप्रीम कोर्टानं सुनावणी घ्यावी ही विनंती सुप्रीम कोर्टानं नाकारली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे